भाजपला रामराम ठोकत विलासराव जगतापांचा थेट विशाल पाटलांना पाठिंबा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसचे विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. विलासराव जगताप आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता, मात्र भाजपाकडून संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी दिल्यानं विलासराव जगताप यांनी नाराजी जाहीर करत पक्षाला इशारा दिला होता. आणि आज जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केलेली आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय. पक्षांतर्गत सुरू असणारा कुरघुड्या, त्याचबरोबर होणारे अवमूल्यन, यामुळे आपण राजीनामा देत असल्याची भूमिका जाहीर केली. तर विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना जाहीर केलेल्या पाठिंबामुळे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढणार. सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचे धोरण जाहीर केलेलं आहे. विशाल पाटील त्यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानलेले आहेत आणि ह्याच्या पुढं विशाल पाटलासाठी ताकदीनं जितीनं प्रयत्न करायचे कार्यकर्त्यांनी मान्य केले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.